भिवंडी से कल्याण जाने वाली एक बस में बड़े सांप को देखकर बैठे यात्रियों की सांसें फूल गई, जिसके बाद कल्याण एसटी बस डिपो में इसे सर्प मित्र दत्ता बोमे ने निकाला। चालक आरएस कलानी, मी सदर ड्यूटी क्रमांक 29 करत असताना भिवंडीवरून निघालो होतो कल्याणला येण्यासाठी। माझ्या गाडीत प्रवासी पण होते, पण माझ्या निदर्शनास आले की पुढं कॅबिनमध्ये हा अचानक साप आलेला आहे। तर मी न घाबरता प्रवाशांच्या जीव सामारता गाडी साईडला लावली, प्रवाशांना माझ्या कंडक्टरने आणि मी खाली उतरवले। त्याच क्षणी आम्ही सर्पमित्र यांना कॉल केला, त्यांना नंबर भेटला आम्हाला, मग कॉल केला। त्यानंतर गाडी मी हळूहळू कल्याण आगारात आणली। त्या डी एम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्पमित्रांना कॉल केला व सर्पमित्र आल्याप्रमाणे आमचे कर्मचाऱ्यांनी गाडी पत्रे वगैरे बाजूला केले आणि साप बाहेर काढला आहे। त्यात कोणाला काही त्रास वगैरे जिवंत आणि काही झालेलं नाही। धन्यवाद। ओके, ड्रायव्हर आणि तुम्ही नाव सांगा तुमचं? राहुल कलाने। हा, यांनी फोन केला होता आणि त्यांच्यावर आमचे सर्पमित्र, त्यांनी आम्हाला नंबर दिला, गाडी डेपोला पाठवायला सांगितली आणि नंतर आम्ही डेपोमध्ये आलो आहे आणि मग जरा पत्रा खोलून पाहिलं तर हा समोर दिसलेला आहे ट्रिंकेट आहे, तस्कर बिनविषारी साप आहे। याला काय घाबरायचं, लोक बोलत होते मण्यार मण्यार वगैरे साप, का मण्यार वगैरे तसं काय नाही आहे, अंबूल नाही आहे। आता आपण नंतर याला वन खात्याला दाखवून नंतर त्याला आपण जंगलात सोडणार आहोत। माझ्याबरोबर आमचा हितेश आहे, हितेश करंजगावकर, तो आलेला आहे तो आणि मी, ते दोघांमधून हा रेस्क्यू केलेला आहे। सुंदर साप आहे, पण लोक हा एवढा साप कावला तरी लोक शॉकने घाबरून मरतात। कळ का करतो काय हा, लक्षात घ्या काय बोलतो मी, तुम्हाला ओळख म्हणून मण्यार होता मण्यार वगैरे आणि आम्हाला बघत नाही तर आम्ही काय सांगू शकत नाही। हा तस्कर म्हणतात मराठी आणि क्रिकेट म्हणतात। विजय रायगड आगार रस्ता पकडल्या, आमचे शहापूर डेपोची गाडी चालक आमचे राहुल कलाने हे माझ्याकडे आले आणि गाडीमध्ये मोठा साप असल्याची त्यांनी माहिती दिली, त्यामुळे तत्काळ सर्व मित्रांना फोन करा आणि सर्व मित्रांना आपल्या फोन केला आणि ठिकाणी हा सर्व गाडीतून बाहेर काढला आहे। प्रवाशांचा जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि चालक वाहकांचा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळं आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तत्काळ ही कारवाई केलेली आहे। सर्व मित्रांच्या मदतीने त्या सापाला जीवदान दिलेलं आहे आणि प्रवाशांचाही जीव आपण या ह्याच्यातून बाहेर काढलेला आहे। अशा आपत्ती येत असतात आणि त्यातून निश्चितपणानं आमचे चालक वाहक जागरूक आहे, त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे या परिस्थिती हाताळलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि सर्पमित्र या ठिकाणी आले आणि आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आगाराच्या वतीने आमच्या एस टी परिवाराच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। सर्पमित्र कधी अवेलेबल असतो, कुठल्याही क्षणी कुठे घरात असेल बाहेर असेल कल्याणमध्ये तुम्ही फक्त फोन करा। सर्पमित्रांची पूर्ण लिस्ट आहे किंवा पोलीस स्टेशन वन खातं 1926 पण फोन केला तरी तुम्हाला तत्काळ तुम्हाला सेवा पुरवल्या जाईल। कोणार्क अपना शहर अपनी बातें।